वाराणसी या ठिकाणी आपण आलेले आहोत. वाराणसी म्हणजेच काशी. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणेशोत्सवाची सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि मग त्यानंतर म्हणजे महाराष्ट्रानंतर जो गणेशोत्सव स्थापन झाला या वाराणसीमध्ये बनारसमध्ये गेली 123 वर्ष हा गणेशोत्सव दरवर्षी ब्रह्माघाट या ठिकाणी मोठ्या जल्लोषात संपन्न होतो आणि या काशीमध्ये आल्यानंतर आज आपण भावना विनायक बापट या वैदींना भेटणार आहोत. दूध विनायक या परिसरात राहतात. मी भावना विनायक बापट. माझा जन्म अलाहाबादचा आहे आणि मी लग्नानंतर बनारसला आले. मला गाण्याची खूप आवड आहे. मी एम्यूजमध्ये शिक्षण केलेलं. आणखीन मला गाणं गायला पण आवडतं आणि ऐकायलाही खूप आवडतं. हाऊसवाईफ असल्यामुळे माझा दिवस कसा निघून जातो मला काही कळत नाही. माझी मुलगी स्वरा तिच्याबरोबर वेळ घालवण्यात किंवा तिला पार्कात फिरवण्यात आणखीन रात्रीचं तिचं जेवण खाण आमच्या घरातली सगळी माणसांचं जेवणामध्ये माझा पूर्ण दिवस निघून जातो. जेव्हा मला कळलं की आदेश भाऊजी माझ्याकडे येणार आहेत त्यावेळेला मला खूप खुशी झाली. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आदेश भाऊजी तुम्ही आमच्याकडे लवकर या. नमस्कार नमस्कार नमस्कार. मदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. आनंदाने काशी विश्वनाथांचं दर्शन घेऊन या सगळ्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया. हे काय असत? विडा. अरे बनारसी पान बनारसी विडा त्यांनी या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. धन्यवाद. घ्या उखाणा. संस्कृत मध्ये नदीला म्हणतात सरिता. संस्कृत मध्ये नदीला म्हणतात सरिता. विनायक रावांचं नाव घेते हो आदेश भाऊजींकरिता. अरे वा नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर विनायक बापट. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. या माझ्या काकू. नमस्कार. या माझ्या आत्या सासूबाई. हो हो हो. ते माझे काका पाठीमागे. बर. मोठे काका त्याच्या पाठीमागे लहान काका. नमस्कार. काकू आमच्या. बरोबर. आणि माझा चुलत दी. हो हो हो. तो पाठीमागे उभा. नमस्कार. आणि माझी 2 वर्षाची मुलगी ती अजून झोपलेली आहे. बरं झालं तिला झोप. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं माहेर कुठलं? मी अलाहाबादचे. अलाहाबाद. प्रयाग. प्रयाग. मग आता तिकडनं आलेत सगळे? आई आली आहे आणि बाबा पण आले. आई नमस्कार. बाबा नमस्कार. काय मुलीसाठी आलायत ना? हो कालच आले. त्यांना मी काल कळवलं की म्हणजे आपण येणार आहे म्हणून मग त्यांना मी पटकन बोलवलेलं. आमच्याकडे तुमचे खूप सारे फॅन आहेत. या माझ्या आत्या सासूबाई त्या कुठेही पण बाहेर गेल्या की त्या 6 वाजता बरोबर घरी येतात तुमचा कार्यक्रम बघायला. त्या वेळेवर याव्या म्हणून आम्ही कार्यक्रम सुरू ठेवला. आणि माझी आई पण फॅन आहेत. सगळेजण जितके पण इथे वाराणसीचं परिवार आहे आमचं सगळं तुमचं कार्यक्रम. इतकी मराठी सगळे तुम्ही इथे राहत आहेत. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र मला इकडे बघायला मिळतोय. खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी सुद्धा. तुमचं बालपण कुठलं? वाराणसी. वाराणसीमध्ये सगळं शिक्षण वगैरे? बॉर्न अँड ब्रॉट अप वाराणसी. पण तुम्ही घरात मराठी बोलता? हो हो. सगळे सगळे
मग मला सांगा या अलाहाबाद इथ वाराणसीवरून अलाहाबाद किती लांब आहे? 125. मग एवढं 125 किलोमीटर तुम्ही कसे काय पोहोचले? आम्हाला पोहोचवणारे पण इथेच आहे. कोण आहे? ते आमचे वजे काका. वजे काका नमस्कार. हे मीडिएटर होते आमचे. मग काय झालं, कसं काय? आधी म्हणजे काकांनी सुचवलं आमच्या बाबांना स्थळ की अशाचा म्हणजे मुलगा आहे बनारसचा, पण आधी मला बनारस नव्हतं करायचं. का हो का 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 ठल्ल्या गल्ल्या बोळ्याचं घर नको हवं होतं. गल्ली बोळ्यातलं घर नको होतं म्हणजे मेन बनारस नको हवं होतं, इतर जागी चाललं असतं. पण काकांनी सुचवलं आणि आमचं असं आईबाबांचं म्हणणं होतं की एकदा तुम्ही आपण बघून या की म्हणजे कसे माणसं आहेत, काय मुलगा कसा काय छान आहेत. मग काकाच्या म्हणण्यावर आम्ही आलो इथे आले. हां, आणि मग त्यानंतर माझे ससूबाई आणि माझे मिस्टर हे दोघं आधी आमच्याकडे आले 10 सप्टेंबरला. कुठे? अलाहाबादला 2015 मध्ये. आठवतोय का तो दिवस? काय झालं त्या दिवशी? संध्याकाळी असा एक फोन आला आईचा की आम्हाला पाहायला जायचं आहे, आपल्याला मुलगी पाहायला जायचं अलाहाबादला. तर म्हटलं अच्छा ठीक आहे, मी ऑफिसमध्येच होतो. त्यानंतर मी हाफ डे करून घरी आलो, मी पटकन रेडी झालो आणि अलाहाबादला पोहोचलो. किती वाजता? संध्याकाळी करेल 7:30 वाजता. 7:30 वाजता. मग तुम्ही लगेच होकार दिला? हो. का हो? नाही, आठवडाभराचा जरा वेळ घेतला. आठवडाभर? बरोबर बरोबर. या सगळ्या गप्पा सुरू असताना तुमच्या आजवरच्या या प्रवासातला मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांग. माझा आवाज खूप जोरात आहे म्हणजे सगळे आमच्या घरचे म्हणतात की माझा आवाज जोरात आहे. तर मी आईला आपल्या आधी म्हणायचं की मला म्हणजे कुठलं कोणी पण मुलगा बघायला येईल तर मला कुठले प्रश्न करायचे मला काही असं कळणार नाही, सुचणार नाही. तर तिने म्हटलं तू एका वहीमध्ये लिहून काढ प्रश्न. हो, की तुला काय काय विचारायचं घेऊन बस. नाही, म्हणजे मुलगा बघायला आला का बस समोर हे प्रश्नाची उत्तर विचारायचे. बर. मग पण ते असं शक्य नाही म्हणून मग मी आपल्या डोक्यात तेवढे प्रश्न ठेवून होते. मग मी ह्यांना विचारलं, हे आले, आम्ही आमचा गप्पा झाला थोडा. तर मी म्हटलं माझे प्रश्न मी काय विचारले मला आठवण राहतील की मी काय विचारले, पण हे काय बोलणार आहे ह्यांचं मला कळणार नाही ना, म्हणजे मी विसरून जाईन असं इतके सारे प्रश्न केले. तर मी काय केलं, आपल्या जवळ मोबाईल मध्ये रेकॉर्डर लावलेलं आणि हे ह्यांना नव्हतं माहीत. मी आणि माझा भाऊ आहे, मामाचा मुलगा, तो आलेला नाही यावेळेला, पुण्याला येतो शिकायला. तर मी त्याला सांगितलं की तू शिडीवर बस आणि मी रेकॉर्डर पण लावलेला आहे, मला काही त्रास होणार नाही की आम्ही काय बोलतोय, कुणी काय ऐकतंय, तू ऐकत राहा, म्हणजे मी कुठले विसरले तर तुला आठवण राहील की ह्यांनी काय बोललेलं. तर तो म्हणाला ठीक आहे ताई, मी बैठू. मला सांगा, माझ्या नजरेसमोर प्रसंग येतोय. तुम्ही दोघे गप्पा मारणार आहात, तुम्ही काय बोलणार, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ती वहीत लिहिलेले आहेत? नाही नाही, मी लिहिलंच, लिहून काढलेलं फक्त मनात ठेवलेले आहेत, तेवढं ठेवलेलं. ते तुम्हाला काय विचारणार हे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ऐकता यावं म्हणून रेकॉर्डिंग करून मावशीचा मुलगा, मावस भाऊ, मामाचा मुलगा, तो शिडीवर बसलेला वरती, इकडे साधारणतः घरांच्या साधारणतः उंच्या बघता तो कोणत्याही क्षणी मोबाईल सगळं खाली येऊ शकतो. नाही, मोबाईल मी बेडवर बसलेले, चेअरवर बसलेले आणि बेडवर मी आपल्या जवळ मोबाईल ठेवलेला की म्हणजे आमचा दोघांचा आवाज यायला पाहिजे, त्याच्यावर रेकॉर्ड झालं पाहिजे. मग तो कशाला वरती झाडावर बघायला? सिच्युएशन लक्ष ठेवायला. सीसीटीव्ही सीसीटीव्ही. अच्छा अच्छा अच्छा. मग त्यानंतर आवाज रेकॉर्ड झाला. आणखीन मग हे गेले लोकांचं काय काय पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी? ह्यांनी आधी विचारलं की तुला जेवण बनवायला आवड आहे का? आहे का? मी म्हटलं थोडीफार, पण खायला जास्त आवडतं, बनवायला तेवढं. असं बोललात तुम्ही? हो. आणि फिरायला आवडतं, ते ह्यांना पण आवडतं. मग ते काय म्हणाले? हो आवडतं. वा वा छान. किती वेळ चाललेला हा तुमचा संवाद? 15-20 मिनिटं परिसंवाद. हा. मग त्यानंतर आम्ही जेव्हा हे गेले घरी, म्हणजे आम्ही रेकॉर्डर चालू केला, मग आम्ही आपल्या भावाला विचारलं का रे आमचं बोलणं ऐकू येत होतं की निशिडीवर. तो म्हणतो ताई सिर्फ तेरी आवाज आ रही थी, उनकी तो आवाजही नाही आ रही थी. आणि रेकॉर्डिंगमध्ये पण फक्त माझा आवाज होता आणि ह्यांचा बिलकुल पण आवाज नव्हता. लग्नाला किती वर्ष झाली? 4 वर्ष. का तुमचा आवाज अजून आवाज बाहेर येत नाही? आवाज त्यापेक्षा पुष्कळ जोरात आहे. जोरात. 4 वर्षात कुठे कुठे फिरायला घेऊन गेले तुम्हाला अलाहाबाद सोडून? केरळला गेलो, फर्स्ट ट्रिप आमची केरळ होती. मग त्यानंतर आम्ही गुजरात फिरलो, सौराष्ट्र. बर. मग आम्ही राजस्थानचा टूर केला. मग आम्ही दिल्लीला फिरलो. इतर छोट्या मोठ्या जागांवर आम्ही जात असतो. किती मस्त. म्हणजे बघा, होम मिनिस्टरच्या सुद्धा 16 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र बघायला हा कॅमेरा सज्ज झाला. आणि आम्ही सुद्धा असेच टप्प्याटप्प्याने दिल्ली, इंदोर, इंदोर करून अहमदाबाद, अहमदाबाद करून जयपूर, जयपूर करून बँगलोरला गेलो, बँगलोर करून परत आम्ही आता
हैदराबाद केलं. हैदराबाद असा हा प्रवास आमचा सुद्धा सुरू आहे आणि आता आम्ही वाराणसीमध्ये येऊन दाखल झालेले आहोत आणि हो इथून येतो आहोत कलकत्त्यामध्ये. लगेच सांगून टाकतो हो की नाही, म्हणजे कसं लगेच पुढचा प्रवास सुरू होतो. बरं, मला आता या सगळ्या धावपळीमध्ये ना, म्हणजे आम्ही तर गल्ल्या गल्ल्यांमधून आलो, या घरामध्ये ना आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. वेळ आहे एक मिनिटाची. एका मिनिटामध्ये जर त्याच एक एक चिठ्ठी शोधत तुम्ही तुमच्या घरात लपवून ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा आणली तर ती तुम्हाला बक्षीस म्हणून मिळणार आहे. काशी विश्वनाथ, वेळ सुरू झाली. तुम्ही सांगू शकता कुठे ती? अष्टविनायका तुझा महिमा कसा? स्वामी विवेकानंद. गडगडाट सुरू झाला. लकडी का घोडा? दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक. पहिली चिठ्ठी मिळाली तुम्हाला, त्यामुळे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी शोधली, चांदीच्या कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि मौली तुम्ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घेऊन आला एक मिनिटामध्ये, ही सुद्धा तुम्हाला मिळाली आहे. सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू, अभिनंदन. नमस्कार सासूबाई, काय कसा आहे सुनबाईंचा स्वभाव? सुनबाईचा स्वभाव अगदी माझ्या मुलीप्रमाणे. जशी माझ्या मुलगी होती तशीच मली मला सून मिळाली आहे. हो का? हो, त्यात तर काही वेळ नाही आहे. आणि मुलगा? मुलगा तो होताच आपला पहिले पसंत. पण तो असं नाही आहे की चुचुनेकडनं बोलतो, जो ज्याच्याकडनं असेल त्याच्याचकडनं बघतो. असं नाही आहे की आई बायकोकडनंच बघायचं की आईकडनंच बोलायचं. तो म्हणतात तुम्ही आपसामध्ये काही करा, तुम्ही करा. म्हणजे करता तुम्ही? म्हणजे असं तुम्हाला द्यायचंय, कुठे जायचंय, यायचंय, काही ठरवा तुम्ही आपला. त्याच्यामध्ये मला त्यांना तिच्याकडूनही त्रास नाही आहे आणि तिच्याकडनं मला त्रास नाही. बरोबर आहे, द्या त्यांच्याकडे, द्या. चांगले दोन हो ना, आम्हाला कोणाशीच प्रॉब्लेम नसतो. समोरच्याशी आपल्याला ऍडजस्ट करता आलं की काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे खुश आहात तुम्ही, आनंदी, समाधानी आहात आईकडे? जवाई म्हणजे खूप छान आहे. म्हणजे काय छान? म्हणजे छान म्हणजे सगळा स्वभाव छान आहे, सगळ्याला समजून घेतात, सगळं छान आहे स्वभाव. डोळ्यात पाणी आलं, कारण हा क्षणच असा आहे. बरोबर की नाही? अलाहाबाद सारख्या ठिकाणाहून 125 किलोमीटरचा प्रवास करून या घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही या घरामध्ये आलात. बघ, तेवढ्याला कोणी परिचयाचं नव्हतं, एक एक करत सगळेजण तुमच्या परिचयाचे झाले. काय वाटतंय आज आई इतकं कौतुक करते या घरामध्ये आलात, या घराबद्दल काय सांगणार? सगळेजण खूप छान आहे, आणखीन विनायकची साथ खूप चांगली आहे आणि आई बाबा पण माझे खूप छान आहे, सगळे शांत आहेत. मीच थोडा आवाज माझा जोड राहते मला असं वाटतं. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हे की आम्हाला जावई अगदी मुलासारखा भेटला. आम्हाला दोनच मुली आहे पण दोन्ही जावई आमची अगदी पोर आहे, केव्हाही मांडलीवरती बसू शकतात ते आमच्या. अरे वा, तुम्हा दोघांसाठी एक छोटासा खेळ आहे. हां, तुम्ही चित्र काढायचं, यांना दाखवायचं आणि त्यांनी जर ते ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. न बोलता दहा अप्रतिम चित्र काढलं, अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळणार. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. आता तिसरं चित्र तुम्हीच काढायचा.
दहा नऊ आठ सात बोलायचं नाही सहा पाच चार तीन बोलायचं नाही दोन एक वेळ संपली थांबा वेळ संपली थांबा बाटी चोखा बाटी म्हणाशी दाखवायचं चोखा कसा दाखवायचा इतकं कौतुक केलं तुमचं की तुम्ही चांगले आहेत तरी सुद्धा काही जणांनी ना तुमच्याबद्दल तक्रारी लिहिलेल्या आहेत जरा वाचू का मी त्या हो तुमचं नाव भावना आहे त्यापेक्षा ज्वालामुखी ठेवलं असतं तर बरं झालं असतं काय काय मनापासून नाही पण त्यांच्याकडे बघितलं का तुम्ही बघितलं आता ते जेव्हा मी हे वाचलं त्याच्यानंतर त्यांची रिएक्शन कशी होती ज्वालामुखी फुटत होता तिकडे वहिनी का म्हणता तो असं कारण की माझा राग ज्वालामुखी सारखा म्हणजे राग आला की खूप येतो खूप बडबडायला सुरुवात करते नका उगाच बाजू घेऊ दुसरा तुमचा स्वभावातला चांगला गुण लिहिलेला आहे चहा छान करत नाही चांगला कर सांगितलं तर चिडचिड करते उशिरा उठायला तिला खूप आवडतं जेणे पण लिहिलंय चुकीचं लिहिलंय काही सांगा तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्ट ती न ऐकल्यासारखी करते कधी कधी असं होतं म्हणजे मला जोरात बोलायची सवय आहे आणि कुणीतरी काही बोललं असेल म्हणजे ज्यांनी चिठ्ठी लिहून पाठवली आहे टाकली आहेत तर होऊ शकतं त्यांनी काहीतरी म्हटलेलं असेल आणि मला त्यावेळेला ती गोष्ट नसेल ऐकू आली म्हणून त्यांना असं वाटलं असेल की मी थोडंसं वाऱ्यात सोडलं बाहेरच्यांशी खूप छान वागते घरातल्यांशी चिडचिड उगाच बोलवलं असं वाटत नाही तू सगळे आले हेच बरं वाटलं बरं वहिनी असे काही तुमच्याबद्दल काही आरोप झाले बरोबर आहे काही रागावरच जास्त आहेत काय म्हणणं आहे मला राग येतो स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल हेच की राग थोडा कमी करेल करणार आणि असं झालं तर तुम्हाला आवडेल हो इतक्या वर्षापासून झेलतोय थोडं थोडंफार अजून दिवस ते काढतील म्हणजे जिथपर्यंत मी सेट होईल तिथपर्यंत क्षमा मागायची असेल तर तुम्ही आज कोणाची मागा सगळ्यांची का कारण जो काही आज प्रोग्राम घडला घरी त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॉन्ट्रीब्युशन ते माझं होतं आज अरेंजमेंटचं बर म्हणून क्षमा मागताय तुम्ही कोणाची मागा सासूबाईंची का हो राग आला किंवा मी बोलायला सुटते बडबड बडबड खूप चालू असते माझी आणि मग मला शांत लगेच होता येत नाही पण आई माझी समजवत असते की जेव्हा तुला राग येतो एकात एकांतात बस आणि गप राहा आणि मग तू लगेच प्रतिउत्तर नको करू पण मला काय असं मी चुकले नसले आणि पण मला कोणी सांगतं की तू चुकलेली आहे पण ते मला नाही सहन होत ऐकलेलं म्हणून थोडंसं म्हणजे मी आर्ग्युमेंट होऊन जातो आमचं असं तो ज्वालामुखी चाहून जातो अवतार तुम्ही आता आहात तेच खूप छान आहात असेच राहा असेच आनंदात राहा आपण बघितलं का या सगळ्या पुरातन वास्तूमध्ये ना एक असा आनंदाचा गारवा आहे आणि म्हणून कुठलाही पंखा न लावता सुद्धा इथे एक शीतलता असं उत्तम वातावरण आहे हा आनंदाचा गारवा असाच टिकून राहू आणि तो आजपर्यंतच्या पिढीने जपला आहे तो तुमच्याकडून पुढे वाढत राहू आणि त्यासाठी वास्तूने तथास्तू म्हणू ही मनापासून प्रार्थना करतो आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी वैदिनना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी अभिनंदन
झी मराठी कडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.